नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भांबुर्डा येथील सारथी केंद्रासमोर मराठा समाजाचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण. भाजपकडून बहुमताच्या जोरावर उपलेखा परीक्षक भरतीचा प्रस्ताव मंजूर. मुठा कालवा फुटण्यामागे घुशी उंदराने खेकडा जबाबदार, गिरीश महाजन यांचं अजब वक्तव्य. आणि गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं फ्लेक्स लावून निषेध. आता बातम्या सविस्तराने. मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक व्यावसायिक प्रशिक्षणासाठी राज्य सरकारने छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था म्हणजेच सारथी केंद्र ही जिल्हास्तरावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, पण अजूनही ती झाली नाही. याविरोधात पुण्यात सकल मराठा समाजातील आंदोलकांनी भांबुर्डा येथील सारथी केंद्रासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाची लढाई राज्यभर सुरू आहे. या बाबतीत ठिकठिकाणी महामोर्चे काढले, त्यानंतर जागे झालेल्या सरकारने मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हास्तरावर सारथी केंद्र सुरू केली. त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते भांबुर्डा येथील बालचित्रवाणी इमारतीमध्ये करण्यात आले. या संस्थेच्या अध्यक्षपदी साहित्यिक सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली, पण अद्याप ह्याचे काम सुरू झाले नसून सरकारने मराठा समाजाची धूळपेक केली आहे. त्यामुळे ह्या सारथी केंद्राचे काम सुरू करून मराठा समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांना शैक्षणिक सुविधा पुरवाव्यात आणि सदानंद मोरे हे जर निर्णय घेऊ शकत नसतील तर त्यांनी पदभार सोडावा, अशा मागण्या ह्यावेळी करण्यात आल्या. उपमुख्य लेखा परीक्षक बढतीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवल्याने विरोधी पक्षाकडनं कडाडून विरोध करण्यात आला. मात्र वाढता विरोध पाहता यावर मतदान घेत भाजपकडनं बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला आहे. माजी नगरसेवकाच्या भावाला उपमुख्य लेखापरीक्षक म्हणून बढती देण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात होता. हा प्रस्ताव न्यायप्रविष्ट असताना असा प्रस्ताव मुख्य सभेत कसा आला आणि काळे यांच्या अगोदर दोन अधिकारी वरिष्ठ असताना काळेंना बढतीची शिफारस कशी केली असा प्रश्न अरविंद शिंदे यांनी उपस्थित केलाय. मात्र ह्याकडे दुर्लक्ष करत महापौरांनी मतदान घेण्याचे आदेश दिले आणि 63-24 असे मतदान झाल्यानंतर भाजपाकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. खडकवासला धरणाचा मुठा कालवा गुरुवारी दांडेकर पुलाजवळ फुटल्याने आलेल्या जलप्रलयात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले अशा सर्वांचे पंचनामे करून पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. मात्र हा कालवा फुटण्यामागे घुशी उंदीर आणि खेकडा जबाबदार आहे असं मत पाटबंधारे विभागाने व्यक्त केलं होतं. आणि या पाटबंधारे विभागाच्या वक्तव्याला मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी दुजोरा दिलाय. पाहुयात गिरीश महाजन काय म्हणाले. त्या माध्यमातून सगळे मग उंदीर घुशी मला ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कोणत्या ठिकाणी पोखरलं त्याचं संभाव्य असतात. ते उंदीर घुशीमुळे कुठलं उंदीर घुशीने जे पोखरलेलं आहे खेकडे पण खेकडे खूप आहे. आपण जर खाली जाऊन बघितलं असेल त्यांनी सांगितलं खाली चालणं मुश्किल आहे एवढे खेकडे, कारण हा खेकडे 12 महिने 24 तास हे चालू आहे आणि त्यामुळे खेकड्यामध्ये जमिनीत जातात त्यामुळे नेमकं कारण आता आम्ही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. मी चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची कमिटी नेमलेली. मुठा कालवा फुटायला घुशी उंदीर आणि खेकडा जबाबदार आहे असं मत पाटबंधारे विभागाने व्यक्त केलं होतं. आणि त्या पाटबंधारे विभागाच्या वक्तव्याला मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी दुजोरा सुद्धा दिला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं फ्लेक्स लावून निषेध व्यक्त करण्यात आलाय. हा कालवा फुटण्यामागे घुशी उंदीर खेकडा जबाबदार आहे असं मत पाटबंधारे विभागाने व्यक्त केलं आहे. ते बरोबर असू शकतं, परंतु या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे असं मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनाग्रस्तांना भेट दिली
दिल्यानंतर व्यक्त केलं होतं. मात्र गिरीश महाजनांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं बालगंधर्व चौकात फ्लेक्स लावून निषेध व्यक्त करण्यात आलाय. खडकवासला धरणाचा मोठा कालवा फुटल्यामुळे दांडेकर पुलावर जलप्रलय आला आणि या जलप्रलयात मोठं नुकसान झालं, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. त्यावेळेस या जलप्रलय जिथे झाला होता तिथे त्या दुर्घटनाग्रस्तांना भेट द्यायला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आले आणि गिरीश महाजन यांना जलसंपदा विभागाच्या काही किंवा पाटबंधारा विभागाच्या लोकांनी सांगितलं की उंदीर घूस आणि खेकड्यांमुळे ही सर्व घटना घडलेली आहे आणि त्यालाच गिरीश महाजनांनी दुजोरा दिलाय. ते सुद्धा बोलले उंदीर घूस आणि खेकड्यांमुळेच हा पुण्याचा कालवा फुटल्याची शक्यता आहे आणि त्यांना पाटबंधारी विभागाकडनं हे सांगण्यात आले. तर त्यांनी असं बोलल्यामुळे त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अन्य पक्षांकडनं त्यांचा निषेध व्यक्त केला जातोय. अशा पद्धतीने आता आपण बालगंधर्व चौकात आहोत, अशा पद्धतीने त्यांच्या नावाचे फ्लेक्स लावलेले आहेत. उंदीर घूस आणि खेकड्यांमुळे जर पुण्याचा कालवा फुटलाला आहे, तसेच वेड्यांचा बाजार, पेड्यांचा पाऊस, अशा पद्धतीने त्यांच्यावर निषेध व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीने फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मोठा उजवा कालवा फुटल्याने गुरुवारी जनता वसाहत परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे सध्या पाटबंधारे विभागाकडनं या कालव्याच्या भिंतीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोठा कालव्याच्या भिंतीला पडलेल्या भगदाडामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. परिसरात पाणी घुसल्यानं अनेकांचं मोठं नुकसानही झालं. ही घटना घडल्यानंतर आता पाटबंधारे विभागाला जाग आल्यानंतर या कालव्याच्या भिंतीचं काम सुरू करण्यात आलंय. पाणी पुरवठा होत असल्याने कालव्याचं सध्या काम सुरू असल्याने अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा विस्कळीत करण्यात आलाय. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडनं काम पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कालव्याचे काम उद्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिका प्रशासन, यंत्रसामुग्री आणि पाटबंधारे विभागाचे एकूण 100 अधिक जास्त मनुष्यबळ सध्या येथे कार्यरत असल्याचं पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी स्पष्ट केलंय. कालचा 27 एक दिवसभर पाण्याचा प्रभाव कालव्याला खूप होता. धरणातून पाणी तात्काळ बंद केलं असलं तरी मधल्या 13 किलोमीटरमधलं जे पाणी सोडलेलं होतं
ते सतत 24 तास येत होतं. ते अपेक्षित होतं की ते 5-6 तासात बंद होईल आणि काम तातडीने सुरू करता येईल, पण तसं प्रत्यक्षात झालेलं नाही. कारण बँक वर्कमध्ये गेले अनेक वर्ष जे पाणी गेलेलं होतं ते सर्व पाणी आलं, परत कालवा रिचार्ज झाला आणि त्या पुलामुळे करता आलं नाही. पण काल सकाळी ॲक्च्युली 6-7 तो बंद झाला. एक कॉफर डॅम टाकला कालव्याच्या वरच्या बाजूला आणि तो कॉफर डॅम टाकून आत पाणी येणार नाही अशा दृष्टीने व्यवस्था करून आम्ही त्या ठिकाणी एक राफ्ट टाकलेला आहे फाउंडेशनचा, M25 ग्रेड काँक्रीटचा त्या ठिकाणी टाकलेला आहे. आता आपण पाहिलं असेल की जवळजवळ 0.60 मीटर म्हणजे 60 सेंटीमीटरचा राफ्ट आपण त्या रिटेनिंग वॉलचा त्या ठिकाणी आता बांधून पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यावरती 5 मीटर हाईटची एक रिटेनिंग वॉल येणार आहे आणि ती काम टप्प्याटप्प्याने होणार आहे. आणि टप्प्याटप्प्याने ती होत असताना त्याच्या बाजूचा भरावा हर्टिंग आणि केसिंग हे लेअर टू लेअर दबाई करून आपण ते काम आपण पूर्ण करत आहोत. उद्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. द टाइम्स हायर एज्युकेशन क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर इतर विद्यापीठांनी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे 6व्या स्थानावर आहे. जागतिक क्रमवारीत विद्यापीठाला 501 ते 600 या गटात स्थान मिळालं आहे. विद्यापीठाने यंदा तब्बल 200 क्रमांकांनी झेप घेतली आहे. जगातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांचे त्यांच्या सर्व क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे TEE कडून दरवर्षी क्रमवारी जाहीर केली जाते. या संस्थेने 2019 साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. शिक्षण संस्थांसाठी ही क्रमवारी प्रतिष्ठेची मानली जाते. अध्यापन, संशोधन, ज्ञान प्रसार आणि आंतरराष्ट्रीय भान या 4 निकषांवर विशेष भर दिला जातो. याशिवाय इतर 13 महत्त्वाच्या निकषांच्या आधारे गुणांकन दिलं जातं. या क्रमवारीमध्ये पहिल्या 1000 विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 2016 पासून सहभागी होत आहे. मागील 3 वर्ष विद्यापीठाचा समावेश पहिल्या 601 ते 800 विद्यापीठांच्या गटात होत होता. त्यात मोठी सुधारणा होऊन आता विद्यापीठ 501 ते 600 विद्यापीठांच्या गटात आलंय. पिंपरी आणि कासारसा येथे झालेल्या गंभीर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस करत असलेल्या तपासावर राज्य महिला आयोगाचं लक्ष आहे असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केलंय. तसेच त्यांनी पोलिसांचं कौतुक सुद्धा केलंय. पिंपरी आणि कासारसाई घटनांमधील कुटुंबियांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी भेट घेतली आहे. पीडित कुटुंबियांशी चर्चा करून संपूर्ण प्रकार रहाटकर यांनी जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रांडे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. आयुक्तालयात झालेल्या चर्चेत अप्पर आयुक्तांकडनं देखील पोलीस करत असलेल्या तपासाची स्थिती जाणून घेतली आहे. विकृत मनोवृत्तीतून कासारसाई आणि पिंपरीमधील घटना घडल्या आहेत याबाबत समाजातील सर्व स्तरातनं निषेध व्यक्त करण्यात येतोय. कासारसाई येथील प्रकरण पोलिसांनी दाखल करून घेण्यास विलंब केला असल्याचं समजलं. याबाबत पीडितीच्या कुटुंबियांशी चर्चा केली असता कुटुंबियांनी पोलीस यंत्रणा सहकार्य करत असल्याचं विजय रहाटकर यांनी सांगितलं. माणसं आहेत, त्यांना बाजूला करणं, एखाद्या घटनेमध्ये जर अशी घटना घडली असेल त्या लोकांना बाजूला करणं, त्यांना त्याबद्दल रागवणं, एक चांगल्या अर्थानं सामाजिक प्रेशर त्यांच्यावर असणं, असं जेव्हा येतं तेव्हा पुढच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या लोकांना त्याचा कुठेतरी चाप बसतो, असं करायची हिंमत होत नाही, असं पण आपल्याला करावं लागेल. गेल्या काही दिवसात शहरामध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढले. ही सर्व गंभीर परिस्थिती पाहता योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. तसेच आरोग्य विभागाची त्यांनी कानउघाडणी सुद्धा केली आहे. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. आरोग्य विभागाने पालिकेच्या शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली का, आणि ती केली तर कोणत्या शाळेमध्ये केली, किती तारखेला केली आणि किती लोक प्रशासनासोबत होते, यांना अशा अनेक प्रश्नांची सरबती अरविंद शिंदे यांनी केली असता उप आरोग्य प्रमुख पदाचा कार्यभार पाहत असलेल्या अंजली साबणे यांची चांगलीच धांदल उडालेली पाहायला मिळाली आहे. अरविंद शिंदे यांच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरे आरोग्य विभागाला देता आली नाहीयेत. आणि
250 लोक स्वाईन बाधित आणि तरी आपण त्यांना कधी एक चर्चा केली सर शाळामध्ये कॉलेजेस मध्ये याची जनजागृती करणे किंवा बोर्ड ऑफिस वर बोलले एकदाही कुणाला माहित नाही बोर्ड ऑफिस वर काय चाललंय म्हणून याचा तात्पर्य आपण डॉक्टर म्हणून तरी आणि उपमहापौर म्हणून खुलासा करा. दरम्यान सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता स्वाईन फ्लूवर त्वरित बैठक घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी दिली आहे. पुणे तिथं काय उणं असं म्हणतात त्यातच पुणेरी पाट्या जगभर प्रसिद्ध अशीच एक आगळी वेगळी पाटी सध्या पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. त्यातच नको त्या ठिकाणी कचरा टाकण्याच्या प्रमाणावर प्रतिबंध घालण्यासाठी संतप्त नागरिकांनी वेगळी शक्कल लढवली आहे. एखाद्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात पाट्या लावल्या जातात. पुणेरी पाट्यांची जोरदार चर्चा होत असते. आता पिंपरी चिंचवडच्या सांगवीत देखील कचऱ्याच्या समस्येने वैतागलेल्या एका नागरिकाने अजब फलक लावल्याचं समोर आलं आहे. त्या फलकावर येथे कचरा टाकणारा दोन बापाचा आता टाका कचरा एक वैतागलेला नागरिक असा मजकूर फलकावर लिहिला असून ह्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. ह्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. केंद्रासमोर मराठा समाजाचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण. भाजपकडून बहुमताच्या जोरावर उपलेखा परीक्षक बढतीचा प्रस्ताव मंजूर. मुठा कालवा फुटण्यामागे घुशी उंदराने खेकडा जबाबदार गिरीश महाजन यांचं अजब वक्तव्य. आणि गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं फ्लेक्स लावून निषेध. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.